हॅलो फ्रेंड, छायाज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज मी झटपट बनणारे टेस्टी असे बटाटो गार्लिक रिंग्स बनवणार आहे. चला तर मग बनवायला सुरुवात करूया. आज आपण बटाटे गार्लिक रिंग्स बनवणार आहोत. त्यासाठी येथे मी दोन बटाटे घेतलेले आहेत, त्याला उकडून घेतलं आहे, त्यावरची साल काढून घेतली आहे. आता आपण याला मॅश करून घेऊया. बटाटे छान मॅश करून घेतले आहेत आणि तांदळाचं पीठ मी इथे अर्धी वाटी घेतलेलं आहे. कढईमध्ये मी एक पळी तेल घालून घेतलं आहे. आता तेल छान गरम झालं आहे. यामध्ये बारीक ठेसून घेतलेला लसूण एक चमचा ते घालून घेऊया. लसूण आपल्याला एक मिनिटभर छान परतून घ्यायचं आहे. बघू शकता मिनिटभर लसूण छान परतून घेतलं आहे. आता ज्या वाटीने आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने अर्धी वाटी तांदळाच्या पिठासाठी येथे मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे ते घालून घेऊ. चवीनुसार मीठ आणि बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊ. आता हे छान मिक्स करून घेऊया आणि पाणी उकळल्यावर यामध्ये आपण तांदळाचं पीठ घालून घेऊ. येथे पाणी उकळलेलं आहे. आता यामध्ये तांदळाचं पीठ घालून छान मिक्स करून घेऊ आणि गॅस बंद करून घेऊया. यावर झाकण ठेवून देऊ 5 मिनिट. 5 मिनटं झालेली आहेत. आता आपण हे छान मिक्स करून घेऊ आणि मॅश करून घेतलेले बटाटे यामध्ये घालून घेऊया आणि हे सर्व छान एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये चिली फ्लेक्स पण घालू शकता. आता हे छान मिक्स करून घेऊ आणि हे एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता हे मिश्रण छान कोमट झालेलं आहे. हे छान आपण एकजीव करून घेतलं आहे. आता आपण रिंग्स तयार करून घेऊया. आता पोळपाटावर येथे मी एक चमचा कॉर्नफ्लॉवर घालून घेतला आहे आणि हे पीठ छान त्यावर मळून घेतलं आहे. आता हे दोन भागामध्ये दोन गोळे तयार करून घेऊ आणि हे लाटून घेऊया. लाटत असताना आपण खाली तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लॉवर घालून हे आल्हादाने लाटून घ्यायचं आहे. आता हे छान आपण जाड लाटून घेतलं आहे. येथे मी रिंग बनवण्यासाठी वाटी घेतलेली आहे. आता हे वाटीनं सर्व छान आपण गोल कट करून घेतलं आहे. आता हे राहिलेलं पीठ आपण साईडचं काढून घेऊ आणि दुसरी छोटी वाटी घेऊन मधोमध आता कट करून घेऊया. सर्व रिंग इथे आपण असेच तयार करून घेऊ. आता हे रिंग्स आपण डिशमध्ये काढून घेऊ आणि राहिलेले रिंग्स आपण तयार करून घेऊ. बघू शकता येथे मी रिंग्स तयार करून घेतले आहेत. आता राहिलेले रिंग्स पण मी असेच तयार करून घेणार आहे. आता आपण याला तळून घेऊया. तळण्यासाठी येथे मी तेल गरम करून घेतलं आहे. आता यामध्ये आपण रिंग्स घालून घेऊ आणि मीडियम टू हाय हीटवर हे छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. तीन चार मिनटानंतर पाहू शकता रिंग्स छान तळून झाले आहेत. आता आपण काढून घेऊ. राहिलेले रिंग्स तळून घेऊया.
बघू शकता येथे मी सर्व बटाटे रिंग्स तळून घेतले आहेत. छान क्रिस्पी झालेले आहेत. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत.